परंतु जलसमाधी आंदोलनाचा इशारा आम्ही 8-15 दिवसापूर्वीच दिला होता आणि या इशाऱ्यामुळेच कृषी विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आणि कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी बाध्य केलं. आम्ही जलसमाधी आंदोलनासाठी हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये धडक दिली. आंदोलनाचा धसका घेऊनच सरकारने काल आम्हाला चर्चेला बोलवलं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री आणि सेक्रेटरी या सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीला उपस्थित होते. सरकारबरोबर काल आमची 1.5 तास सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारने बहुतांशी आमच्या मागण्या मान्य केल्या. सोयाबीन कापसाच्या भाववाढी संदर्भात आणि पीक विम्याच्या प्रश्नावर काल आम्ही आक्रमक भूमिका त्या ठिकाणी मांडली. सरकारही त्या बाबतीत सकारात्मक आहे. परंतु जलसमाधी आंदोलनाचा इशारा आम्ही 8-15 दिवसापूर्वीच दिला होता आणि या इशाऱ्यामुळेच कृषी विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आणि कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी बाध्य केलं. यामध्ये महाराष्ट्रामध्ये 40 लाख हेक्टरवर जवळपास नुकसान झालेलं आहे. 2142 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी मंजूर केलेले आहे. त्यातले 942 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे पैसे लोकल कॅलॅमिटीचे म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे पैसे त्या ठिकाणी आहेत. अजून पोस्ट हार्वेस्टिंगचे पैसे मंजूर व्हायचे बाकी आहेत आणि ते यायचे सुद्धा बाकी आहेत. परंतु विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अत्यंत तोकडे पैसे काही ठिकाणी टाकले. 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये आणि शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं बुलढाणा जिल्ह्याची एआयसी कंपनी आघाडीवर आहे शेतकऱ्यांची थट्टा करण्यामध्ये. या एआयसी कंपनीला माझं सांगणं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही कमी पैसे टाकले त्यांचे ताबडतोब अर्ज मागून घ्या आणि त्यांच्या खात्यामध्ये भरीव पैसे टाका. शेतकऱ्यांची जर का विमा कंपन्यांनी थट्टा केली, या विमा कंपन्यांचे कार्यालय उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे या कंपन्यांनी ध्यानात ठेवावं. मी सरकारलाही पुन्हा सांगतो की ताबडतोब या विमा कंपन्यांना आदेशित करा. बुलढाणा जिल्ह्यासाठी जी एआयसी कंपनी आहे, या एआयसी कंपनीचं ऑफिस बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये 21व्या माळ्यावर आहे आणि मागच्या वर्षी या 21व्या माळ्यावर या कंपनीचा ताबा एकदा आम्ही घेतलेला होता. त्यांना आमचा झटका चांगला माहित आहे. ताबडतोब बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे आले त्यांना ताबडतोब भरीव रक्कम टाका आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा करू नये. जर का शेतकऱ्यांची थट्टा केली तर या एआयसी कंपनीचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटमधलं 21व्या माळ्यावरचं ऑफिस आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही. भले आमच्यावर किती गुन्हे तुम्ही दाखल करा, शेतकऱ्यांसाठी आमची फासावर जायची सुद्धा तयारी आहे, पण या विमा कंपन्यांना वटलीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.